चिकलठाणा एमआयडीसी भागातील आयकॉन परीक्षा सेंटरवर दुसऱ्याच विद्यार्थी मित्राच्या जागेवर परीक्षा देणाऱ्या डमी विद्यार्थ्याची मित्राला एमआयडीसी पोलिसांनी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की चिकलठाणा एमआयडीसीतील आयकॉन डिजिटल झोनचे विभागीय व्यवस्थापक वैभव पवार पाटील यांनी फिर्याद दिली की 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय सशस्त्र बलाच्या कॉन्स्टेबल रायफल्समॅन आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये शिपाई पदाची परीक्षा आयकॉन सेंटरमध्ये ऑनलाईन पद्धतीने होती. दरम्यान आरोपी अविनाश याने विकासच्या नावावर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला, मात्र त्याची हालचाल संशयास्पद वाटत असल्यानं त्याच्या प्रवेशपत्राची कसून तपासणी केली असता त्याने दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी सांगितला. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 1 ब्लूटूथ, 1 मक्खी हेडफोन, मोबाईल, पॅन कार्ड आणि विकासचे आधार कार्ड सापडले. या प्रकरणी आरोपी विकास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या पोलिसांनी माग काढत अखेर त्यालाही 2 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. पुढील तपास PSI सचिन जाधव हे करत आहेत.